बातमी आता रिषभ पंत संदर्भातली आहे कारण क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये रिषभ पंत जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दिल्लीहून परतत असताना हम्मदपूर जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर त्याची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली हरिद्वार जिल्ह्यामधील मंगलोर आणि नरसन दरम्यान क्रिकेटपटू रिषभ पंतच्या कारला हा अपघात झालेला आहे रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे तो एक बाजूला अपघा होता दृश्य सीसीटीवी आहे आणि जोरदार झालेल्या अपघातानंतर मात्र पंत पंतच्या ना पेट घेतलेला होता पेट घेतल्यानंतर मात्र गाड़ी पूर्णपणे पूर्णपे जल्द खाकली है हॉस्पिटल में आए हैं और इनिशियली डॉक्टर्स की टीम उनकी देखभाल कर रही है अंडर इवेल्युएशन है वो और कुछ जांचों के बाद ही हम आगे डिटेल बता पाएंगे और फिलहाल वो स्थिर हैं और ऐसी कोई चिंता की बात अभी लग नहीं रही है डॉक्टर्स की टीम पूरा एवेल कर ले उसके बाद एक डिटेल मेडिकल बुलेटिन सर बात अभी ऑर्थोपेडिक्स जो कि हड्डी रोग विशेषज्ञ होते हैं और प्लास्टिक सर्जन जो कि ऑपरेशन वगैरह अगर कुछ चोट लगती है उसका मेन उसी का इलाज हम कर रहे हैं बाकी जो अंदर की पूरा एवेल के बाद ही कोई हम देख पाएंगे कि अगर कोई गंभीर चोट है या नहीं है कार में वो अकेले थे स्वयं चला के आ रहे थे रुड़की अपने परिजनों से मिलने के लिए और ऋषभ पंत का स्वयं मानना है कि संभवतः झपकी आने के कारण ये दुर्घटना हुई होगी लेकिन अभी बाकी सभी पहलुओं से भी जानकारी की जा रही है समृद्धी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या पाहता याच पार्श्वभूमीवर शासनाच्या एम एस आर डी सी आणि परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूरहून सत्याऐंशी किलोमीटर मार्गाचं निरीक्षण केलं समृद्धी महामार्गाचा अकरा डिसेंबरला लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर या एकोणीस दिवसात किरकोळ आणि मोठे तसे तब्बल शंभर अपघात या महामार्गावरती झालेले आहेत अठ्ठावीस डिसेंबरला झालेल्या एका कार अपघातात मायलिकीचा जागीच मृत्यू झाला तर वडील आणि दुसरी मुलगी गंभीररित्या जखमी झाली आणि याची गंभीर दखल घेऊन एम एस आर डी टी ओ सोबत हा दौरा केलेला आहे समृद्धी महामार्गावरती होणाऱ्या अपघातांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे या महामार्गावरती होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव आणलेला होता या संदर्भात महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देखील सोपवण्यात आलं काँग्रेसचे सुनील केदार शिवसेनेचे सुनील प्रभू सुरेश वरपुडकर अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलंय मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सहीच नाही विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठराव आणला याबद्दल मला काहीच माहिती नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आणि याबाबत माहिती घेऊन बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं त्यामुळे अविश्वास ठरावाचं हे पत्र अजित पवारांच्या उपरोक्ष वृक्ष देण्यात आल्याचं स्पष्ट होतय दरम्यान अध्यक्षांवरती अविश्वास आणायचा असेल तर एकोणतीस आमदारांच्या सह्या लागतात मात्र आम्ही सत्तेचाळीस आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय असं नाना पटोले यांनी म्हटलंय राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते विधानसभा अध्यक्षासारख्या पदाला घटनात्मक पदावर बसून एकपक्षीय काम करतात हा त्यांच्यावर आरोप आहे ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही ते लोकशाहीचा गळा होत पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारख्या वागतात बोलतात काम करतात त्या तुम्ही पक्षाची वस्त्र आणि पक्षाच्या चपला काढून ठेवला पाहिजे दुर्दैवानं राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाही विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि विशेषतः शिवसेनेच्या लोकांना बोलूच द्यायचं नाही शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय इशारा करतात खालून खणाखुणा करतात त्याच्यावर ते निर्णय घेतात हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे काही दिवस नाही राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सही आहे राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सह्या आहेत मला वाटतं नाना पटोले असतील शिवसेनेचे गटनेते असतील हे निश्चित अजितदादांशी समन्वय साधून या विषयावर भूमिका व्यक्त करतील त्या म्हणजे प्रोसिजरप्रमाणे तर चौदा दिवसानंतर हा चर्चेला येईल आणि मेजॉरिटी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना याची इतकी आहे की असल्या आविश्वासा ठरवण्या काही फरक पडतो अजितदादांचं काम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जरी ते विरोधी पक्ष नेते असले तरी ते नियमामध्ये वागतात नियमामध्ये त्यांची काम करण्याची कार्यप्रणाली आहे आणि त्यांनाच जर माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विसंवाद या ठिकाणी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये दिसतोय आणि त्याचंच प्रत्यंतरा शेवटच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्याच्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे काहीच त्या ठिकाणी एक वाक्यता नाही सगळं आलवेल त्या ठिकाणी सुरू आहे कारण जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा ठराव आणायचा असेल तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली तो ठराव आणायचा असतो त्यांची सई ही अत्यंत महत्त्वाची असते आणि तीच नसेल तर एकतर अजितदादा दा गृहित त्या ठिकाणी धरतायत मला वाटतं एवढ्या मोठ्या नेत्याला गृहित धरणं योग्य नाही मान्य अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास टाकताना खर तर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना विश्वासच घेण्याची गरज होती पण आज एकीकडे सत्तारूढ पक्ष जनतेच्या हितासाठी एकसंग होऊन समोर चालला आहे आणि दुसरीकडे खुर्चीच्या प्रेमापोटी विरोधी पक्षामध्ये जो भेद पडताय लोकशाहीमध्ये त्यांच्यामध्ये भेद पडूनही ही आमची इच्छा आहे एक मजबूत सशक्त सुदृढ विरोधी पक्ष असावा जो लोकशाहीमध्ये अंकुश होऊन काम करावा पण हे आमच्या महाराष्ट्राचं निर्देश निश्चितपणे दुर्भाग्य आहे की विरोधी पक्षातच मोठी दुही जागी आहे काय कोंडी पकडण्याचा प्रश्न नाहीये ऑलरेडी त्यांच्याच पायात पायदानं नाही आहेत एकीकडे ते विधानसभेच्या अध्यक्षावर अविश्वास ठराव टाकतात आणि त्याच्यावर विरोधी पक्षनेत्याची सही नसते याच्यावरून ये लक्षात येईल की त्यांचं केलेलं हे नौटंकी आहे सभागृहाच्या नेत्याला विश्वासात घेऊन तुम्ही काय करतायत याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं